नमस्कार, मी जयश्री, जयश्रीज रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड आईस्क्रीम। ही आईस्क्रीम तयार करायला अतिशय सोपी आहे आणि खायला देखील ही खूप टेस्टी लागते। आजची ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल आणि ते सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। तर आईस्क्रीम तयार करण्यासाठी येथे मी 2 वाटी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। आईस्क्रीम तयार करताना म्हशीच्या दुधाचाच वापर करायचा, त्यामुळे आईस्क्रीम खूप छान बनते। आणि हे दूध रूम टेम्परेचरचं आहे, या अगोदर हे दूध मी तापवलेलं नाही आहे। तर आपण जे 2 वाटी दूध घेतलेलं आहे तर त्यामधीलच 1/2 वाटी दूध मी येथे साईडला घेतलेलं आहे। आणि येथे मी कस्टर्ड पावडर वापरणार आहे आणि ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे। अशा पद्धतीची कस्टर्ड पावडर तुम्हाला इजीली मार्केटमध्ये मिळेल। तर या पावडरपैकी आपल्याला 2 चमचे पावडर या दुधामध्ये मिक्स करायची आहे। आणि आपण जे दूध घेतलेलं आहे ते आपल्याला रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे, कारण की या म्हणजे तुम्ही जर गरम दुधाचा वापर केला तर या पावडरच्या लगेच गुठळ्या तयार होतात। तर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला ही पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर एका पॅनमध्ये आपण हे म्हशीचं दूध तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। तर दूध आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती अगदी व्यवस्थितपणे तापवून घ्यायचं आहे। आणि दुधाला एक उकळी आली की यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत। तर येथे मी नॉन डेअरी व्हिपिंग क्रीमचा वापर करणार आहे, त्यामुळे मी येथे फक्त 2 ते 3 चमचे साखर घातलेली आहे। तुम्ही जी क्रीम वापरणार आहात ती जर गोड नसेल तर तुम्ही येथे 1/2 वाटी साखरेचा वापर करायचा आहे। तर आता आपण जे कस्टर्ड मिक्स केलेलं जे दूध आहे ते दूध आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आणि एकाच वेळी सर्व दूध घालायचं नाही आहे, तर थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला हे दूध घालायचं आहे, कारण की एकाच वेळी जर सर्व दूध घातलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात, त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला हे दूध घालायचं आहे। तर आता संपूर्ण कस्टर्ड घातलेलं दूध मी यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिटे अगदी व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे की जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या तयार होणार नाहीत। तर साधारणतः 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत आणि मी येथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आणि दुधाची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही येथे पाहू शकता, एकदम घट्टसर असं आपलं दूध येथे तयार झालेलं आहे। तर आता हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून रूम टेम्परेचरला आणायचं आहे। तर येथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये काही आईस क्यूब्स टाकलेले आहेत। आणि ज्या भांड्यामध्ये मला व्हिपिंग क्रीम फेटायची आहे ते भांडं आणि ब्लेंडर दोन्हीही मी 1/2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले होते। आता यामध्ये मी 1 वाटी मेल्ट केलेली परंतु एकदम थंड अशी व्हिपिंग क्रीम घालणार आहे। तर ब्लेंडरच्या साह्याने आपल्याला व्हिपिंग क्रीम 1 मिनिट एकदम लो स्पीडवर आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिटे एकदम हाय स्पीडवरती अगदी व्यवस्थितपणे फेटून घ्यायची आहे। आणि साधारणतः 3 ते 4 मिनिटानंतर ही जी क्रीम आहे ही अगदी व्यवस्थितपणे फेटली जाते आणि क्रीम एकदम मेल्ट झालेली असेल आणि खूप थंड असेल तर ती खूप छान फेटली जाते। आणि 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपण जी क्रीम घेतली होती त्याच्या दुप्पट अशी ही क्रीम आता इथे तयार झालेली आहे। आणि कस्टर्ड घातलेलं आपण जे दूध तयार केलेलं आहे ते दूध मी येथे यामध्ये मिक्स केलेलं आहे। दूध मी रूम टेम्परेचरला आणून 1/2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे हे दूध देखील एकदम थंड आहे। आता पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटे आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून कस्टर्ड घातलेलं जे दूध आहे ते क्रीममध्ये एकजीव होईल। तर हे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे फेटलेलं आहे आणि याला एकदम छान कलर येण्यासाठी मी येथे थोडासा येलो फूड कलर घातलेला आहे। कलर घातल्यानंतर देखील 1/2 ते 1 मिनिट मी अगदी व्यवस्थितपणे फेटून घेणार आहे। तर तुम्ही येथे पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे आपलं जे बॅटर आहे ते फेटलं गेलेलं आहे। तर आता आपण हे बॅटर एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत। तर येथे मी एक डब्बा घेतलेला आहे, त्यामध्ये आता हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचे आणि हा डब्बा आता आपल्याला 2 ते 3 वेळा टॅप करायचा आहे, त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचे एअर बबल्स राहणार नाहीत। आणि अशा पद्धतीच्या फॉईल पेपरने आपल्याला हा डबा कव्हर करून घ्यायचा आहे।
तुमच्याकडे जर फॉइल पेपर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा प्लॅस्टिकचा पेपर वापरायचा आहे व याचं झाकण आपल्याला एकदम घट्ट लावून घ्यायचं आहे आणि हा डबा आता आपल्याला साधारणतः 3 ते 4 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आहे। तर इथे 4 तास झालेले आहेत। 4 तासानंतर मी हा डबा फ्रीजरमधून काढून घेतलेला आहे। तर आईस्क्रीम देखील चांगल्या पद्धतीने सेट झालेली आहे। आता ही आईस्क्रीम पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 मिनिटे हाय स्पीडवरती फेटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आईस्क्रीम पुन्हा फेटल्यामुळे आईस्क्रीमचं जे टेक्स्चर आहे ते एकदम सॉफ्ट बनतं, एकदम स्मूथ अशी आपली आईस्क्रीम तयार होते। तर पुन्हा 2 ते 3 मिनिटे हाय स्पीडवरती ही आईस्क्रीम मी अगदी व्यवस्थितपणे फेटून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे आईस्क्रीमचं टेक्स्चर देखील पाहू शकता, एकदम स्मूथ असं टेक्स्चर आईस्क्रीमचं इथे तयार झालेलं आहे। तर आता ही आईस्क्रीम पुन्हा एकदा आपण एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे। पुन्हा एकदा डबा 2 ते 3 वेळा टॅप करायचा आहे आणि एका फॉइल पेपरने किंवा प्लॅस्टिकच्या पेपरने कव्हर करायचा आहे किंवा या आईस्क्रीमच्या टॉपला आपण काही ड्रायफ्रूट्स घालू शकतो किंवा काही टुटी फ्रुटी घातल्यात तरी चालतील। तर इथे मी काही टुटी फ्रुटी घातलेल्या आहेत आणि प्लॅस्टिकचा पेपर ठेवून पुन्हा एकदा याचं घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे आणि आता 8 ते 10 तासांसाठी आपल्याला हा डबा सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आहे। तर 8 ते 10 तासानंतर मी हा डबा फ्रीजरमधून बाहेर काढलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली आईस्क्रीम देखील अगदी व्यवस्थितपणे सेट झालेली आहे। छोट्याशा बाऊलमध्ये ही आईस्क्रीम मी काढून घेणार आहे आणि ही आईस्क्रीम खायला खूप टेस्टी लागते, एकदम क्रीमी अशी ही आईस्क्रीम तयार होते। तर थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटीच्या साह्याने मी याची सजावट केलेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।